आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. बाप्पा श्री गणरायाचं वाजत गाजत आणि उत्साहात आज आगमन झालं. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच आपल्या लाडक्या बाप्पाचं भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत केलं आहे. गणपती बाप्पा मोरया, गणेश गणेश मोरया, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकारा असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी सकाळपासूनच सर्वांची लगबग सुरू होती. गणेश मूर्ती तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी जयसिंगपूरच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. पूजेसाठी लागणारी पान सुपारी, हळदी कुंकू, आघाडा, हराळी, फळे, सजावटीचे साहित्य, रांगोळी यासह इतर साहित्याचे स्टॉल सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारात लावण्यात आले होते. गणरायांच्या प्रतिष्ठापनेसाठी सकाळी, दुपारी व सायंकाळी असे 3 मुहूर्त होते. त्याचाही योग भाविकांनी आज साधला. घरगुती गणेशमूर्ती सकाळीच अनेकांनी आपल्या घरी आणल्या. दुपारपर्यंतही घरगुती गणपती आणण्याचे काम सुरू होते. कोणी चालत तर कोणी वाहनातून वाद्य वाजवत आपापल्या घरी गणेशमूर्ती आणत होते. दुपारनंतर व सायंकाळी मात्र सार्वजनिक गणेशमूर्ती मंडळांनी आणल्या. याकरिता पारंपरिक वाद्यांचा तसेच बँडचा वापर करण्यात आला. तरुण मंडळ थाटामाटात गणेशमूर्तीचं स्वागत करण्यात आलं. बाल गोपाळांचे हे भजनी मंडळ मिरवणूक मार्गावर सर्वांचंच आकर्षण ठरलं होतं. रात्री 9 वाजेपर्यंत गणेशमूर्ती आणण्याचा स्वागत मिरवणुका सुरूच होत्या. जयसिंगपूरहून कॅमेरामन राजू इनामदारसह रमेश ढाले.